उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दरड कोसळल्यामुळे जवळपास 15,000 भाविक अडकलेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातले 102 भाविकांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबादचे 22, उस्मानाबादचे 9 आणि अहमदनगरचे 26 भाविक असल्याची माहिती मिळते आहे. आणि हे सर्व भाविक सुखरूप असल्यानं मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. उत्तराखंडमध्ये जे भूस्खलन झालेलं आहे यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटक देखील अडकलेले आहे आणि या सगळ्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत चंद्रकांत दादा पाटील आहेत. आपण त्यांच्याशीच बातचीत करतोय. दादा, काय नेमकी माहिती आहे उत्तराखंडमध्ये? उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची परंपराच आहे. शेवटी निसर्गापुढे कोणाचंच चालत नाही. तसं काल मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या आणि एकच चांगली बाब अशी की आतापर्यंत कळलं त्यात एकही जीवितहानी झालेली नाही. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर दरडी कोसळल्यात की लोक ठिकठिकाणी ब्लॉक झालेत. कळल्या कळल्या आपल्या महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सगळ्या प्रकारचं कोऑर्डिनेशन केलं. मी आपत्ती व्यवस्थापन विभागाचं अभिनंदन करेन. आणि पहिलं काम केलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या टूर ऑपरेटर्सना कॉन्टॅक्ट केला की तुमच्याकडून कोणाकोणाकडून उत्तराखंडमध्ये या टूरला लोक गेले आहेत. त्यात औरंगाबादच्या वेगळ्या टूर ऑपरेटर्समधून 102 जणांची यादी मिळाली. हे सगळे 102 जणं ज्या ज्या ठिकाणी अडकले होते तिथून आपापल्या हॉटेलवर सुखरूप पोचले आहेत. त्यांना प्रशासनाने पोचवलं आहे आणि दुपारपर्यंत आज रस्ते क्लिअर होतील. त्यानंतर ते बाय रोड आपल्या घरी परतू शकतील. संध्याकाळी त्यामुळे त्यांच्या ट्रेन्सला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून रेल्वे डिपार्टमेंटशी सुद्धा बोलणं सुरू आहे. आणि त्यामुळे एकूण 13,500 महाराष्ट्रातले 102 जणं त्या भागात अडकले आहेत आणि ते आम्ही सुखरूप आणू याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह देवेंद्र कुलटकर, जी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.